हरिओम, मी दत्ताराम सिंह भंडगे, भाईंदर ईष्ट उपासना केंद्र। बापूंकडे कसं आलो हा अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे। मुंबईमध्ये प्लास्टिक कंपनीमध्ये 15 वर्ष ॲज अ सुपरवायझर जॉब केला, नंतर कंटाळून तो जॉब सोडला। भाईंदरला मित्राचं इस्टेट एजन्सीचं दुकान होतं, त्या दुकानात बसायचो। मित्राने मला रिक्षा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला, पण मी तो नाकारला, कारण तो डाऊन मार्केट बिझनेस होता। पण त्याने सांगितलं की तुझी फॅमिली आहे, मुलाचं शिक्षण आहे, आईवडिलांचा सांभाळ करायचा आहे, मग तुला हा खर्च कसा पेलवणार। त्यानंतर माझी ट्यूब पेटली आणि मी तो रिक्षा व्यवसाय करायला सुरुवात केली। कंपनीमधनं पी एफ सर्व्हिस मला मिळाली होती, त्यातून मी एक रिक्षा विकत घेतली आणि हा व्यवसाय सुरू केला। रेल्वे स्टेशनपासच्या जवळच एक बंदरवाडी म्हणून रिक्षा स्टँड होतं, त्या तिथे मी रिक्षा लावायचो। या स्टँडजवळ एक आईस्क्रीम मशीनचं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये आईस्क्रीम मशीन होती। ही सॉफ्टी आईस्क्रीम मशीन 5 रुपयाला कोण विकायची ते आम्ही खायचो। ह्या रिक्षामध्ये मला पेपर वाचायची सवय होती, प्रथम वार्ताहर हा पेपर मी विकत घ्यायचो आणि वाचायचो। ह्या पेपरमध्ये दुसऱ्या पानावर बापूंचे अनुभूतीचे बोल हा रकाना यायचा, त्यामध्ये बापूंचे अनुभव यायचे, ते मी वाचायचो। बापू कोण आहेत हे मला काही माहीत नव्हतं, नास्तिक होतो, खाओ पिओ ऐश करो हीच विचारधारा होती। भाईंदर स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर नवघर गाव आहे, तेथे हनुमंताच्या मंदिराच्या जवळच्या बिल्डिंगमध्ये माझ्या मिसेसने भाड्यावर दुकान घेतलं होतं, स्टेशनरीचं दुकान होतं। ह्या दुकानामध्ये ही आईस्क्रीम मशीन ठेवली तर मस्त चालेल असं माझ्या मनात आलं। मग मिसेसशी विचारविनिमय करून मी ती आईस्क्रीम मशीन घ्यायचं ठरवलं। ह्या आईस्क्रीम मशीनची माहिती काढली तेव्हा कळलं की ती 1 लाख डिपॉझिटवर मिळते म्हणून। 2 बँकेमध्ये माझं खातं होतं, त्या बँकच्या मॅनेजरशी मी बोललो, पण ते 1 लाख लोन मला मिळू शकले नाही, कारण माझ्याकडे IT फाईल नव्हती। निराश झालो पण आशा सोडली नव्हती। त्यातच मला बापूंचं वार्ताहर पेपर आठवला। ह्या पेपरमध्ये जो बापूंचे अनुभव येतात त्याप्रमाणे मी बापूंना साकडे घातलं तर मशीनचं काम होईल असं मला वाटलं। तर बापूंचा तो पेपरमधील फोटोकडे बघून मी बापूंना साकडं घातलं की बापू, माझं जर आईस्क्रीम मशीनचं काम झालं तर मी तुमच्या दर्शनाला येईन। लगेच चक्कर फिरू लागली आणि 1 हप्त्यामध्येच मला मशीनसाठी 1 लाख रुपये लोन पतपेढीमधनं मिळाले। पुढच्या हप्त्यात सोमवारी माझ्या दुकानामध्ये मशीन आली आणि गुरुवारी मी हरिगुरुग्रामला बापूंच्या दर्शनासाठी गेलो। संध्या 7:15 जसं बापूंचं आगमन झालं तसं माझं मन एकदम प्रफुल्लित झालं। बापूंचा तो उंच धिप्पट चेहरा आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहून मन एकदम प्रसन्न आणि तृप्त झालं। अशा प्रकारे या सद्गुरू बावलीने माझं आईस्क्रीम मशीनचं काम सहज साध्य करून दिलं आणि एका अभक्तास भक्ती मार्गात लावलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।